सातारा जिल्ह्यातील मलकापूर कराड इथं सुमारे 57 एकरच्या विस्तीर्ण परिसरात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सुसज्ज कॅम्पस पसरला आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा हॉस्पिटलला दक्षिण महाराष्ट्रातील आरोग्य सेवेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सुमारे 1100 बेड्सचं सुसज्ज हॉस्पिटल आणि वैद्यकीय, दंतविज्ञान, नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी आणि अलाइड सायन्स अशा विद्याशाखा असलेल्या या विद्यापीठाचा परिसर हिरवाईनं नटलेला आहे. पर्यावरणाची जपणूक करत साकारला गेलेला कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस पाहताना मनाला एक प्रसन्नता लाभते. पर्यावरणाचं संवर्धन व्हावं या भूमिकेतून या विद्यापीठाचे कुलपती डॉ सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अनेक प्रकल्प साकारण्यात आले आहेत. कृष्णा हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या विविध प्रयोगशाळा तसेच मुला मुलींची वसतिगृह, लॉन्ड्री इत्यादी ठिकाणांमधून दररोज सांडपाणी बाहेर पडत असतं. पण या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कॅम्पसमध्येच केला जात असल्यानं पाणी प्रदूषणाला मोठा आळा घालण्याची किमया कृष्णा अभिमत विद्यापीठानं साध्य केली आहे. विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ETP प्रकल्पात सांडपाण्याचं शुद्धीकरण करून त्याचा गार्डनसाठी पुनर्वापर केला जातो, ज्यामुळे कृष्णा विद्यापीठाचा कॅम्पस जणू हिरवा शालू पांघरलेला दिसतो. याशिवाय STP प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पातही पाणी शुद्ध करून त्याचा वापर गार्डनसाठी केला जातो. शिवाय काही ठिकाणी प्रसाधन गृहांमध्ये हे शुद्ध केलेलं पाणी फ्लश करण्यासाठीही वापरलं जातं. ओल्या आणि सुक्या अन्न कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 2015 विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट प्रकल्प साकारण्यात आलाय. या प्रकल्पात अन्न कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केलं जातं. हे खत माफक दरात शेतकऱ्यांना विकलं जातं. तसंच कॅम्पसमधील बागेत या खताचा वापर केला जातो. तसंच विद्यापीठ प्रशासनानं साकारलेल्या बायोगॅस प्रकल्पातून अन्न कचऱ्यावर प्रक्रिया करून मिथेन वायू तयार केला जातो. या वायूचा वापर दंतविज्ञान हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील शेगडीमध्ये केला जात असून त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी चहा बनवणं, पाणी गरम करणं अशी दैनंदिन कामे केली जातात. हा वायू पूर्णपणे सुरक्षित असून या प्रकल्पामुळे पर्यायी इंधन निर्मिती करण्यात विद्यापीठ प्रशासनाला यश प्राप्त झालंय. कृष्णा हॉस्पिटलमध्ये सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनचे सिरिंज, सुई याशिवाय अन्य जैव वैद्यकीय कचरा नियमितपणे तयार होत असतो. या जैव वैद्यकीय कचऱ्याची बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत योग्य विभागणी करून तो महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कराड हॉस्पिटल असोसिएशन या कॉमन बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटीकडे पुढील विल्हेवाट लावण्यासाठी वर्ग केला जातो. कृष्णा विद्यापीठ आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी विद्यापीठानं स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. नदी आणि बोरवेलमधून उपसलं जाणारं पाणी या प्रकल्पात आणलं जातं. इथं त्यावर योग्य त्या शुद्धीकरण प्रक्रिया करून ते पिण्यासाठी अथवा वापरासाठी पाईपलाईनद्वारे विविध विभागात पोहोचवलं जातं. याशिवाय कॅम्पसमध्ये 3 ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी RO वॉटर प्लांट्सही बसवण्यात आले आहेत. पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची उभारणी देखील विद्यापीठानं केली आहे. या प्रकल्पांतर्गत कॅम्पसमधील विविध इमारतींच्या टेरेसवर साठणारं पावसाचं पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरवलं जातं. या प्रकल्पामुळं जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून विद्यापीठानं सौर ऊर्जा प्रकल्प साकारला आहे. यासाठी कॅम्पसमधील विविध इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले असून या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाते. या विजेचा वापर कॅम्पसमध्ये सर्वत्र केला जातो. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे
विजेच्या बाबतीत कृष्णा अभिमत विद्यापीठ स्वयंपूर्ण झालं असून वर्षाकाठी वीज बिलापोटी होणारी लाखो रुपयांची बचत सहज शक्य झाली आहे. तसंच वसतिगृहांसाठी सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. याचबरोबर विद्यापीठानं स्वतःचे एनर्जी ऑडिट करून ऊर्जा बचतीसाठी ट्यूबलाइट्स बदलून त्या ठिकाणी एलईडी लाइट्स बसवले आहेत. धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कॅम्पसमध्ये वाहनांच्या वापरावर मर्यादा आणल्या गेल्या आहेत. तसंच पेशंट आणि नागरिकांना दळणवळणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध पर्यावरण संवर्धक उपक्रम राबवण्यासाठी विद्यापीठानं कृष्णा ग्रीन ब्रिगेडची स्थापना केली असून या ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे समाजात पर्यावरण विषयक जागृती निर्माण केली जात आहे. विद्यापीठानं सन 2018 साली महाराष्ट्र राज्य शासनाचा वन विभाग आणि सातारा जिल्ह्यातील भिवडी येथील संकल्प सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेची करार करत कृष्णा वनसंवर्धक प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पांतर्गत आगाशिव डोंगरावर रोपांची लागण, संगोपन आणि संवर्धनाचं शिवधनुष्य विद्यापीठानं हाती घेतलंय. गेल्या 3 वर्षात विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत अनेक जंगली तसंच देशी झाडांची लागवड आणि संगोपन केलं असून त्यांची चांगली वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या ई वेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पसमध्ये विशिष्ट आकाराच्या पेट्या ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये खराब झालेले मोबाईल्स, कम्प्युटर्स आणि त्यांचे सुटे भाग, बॅटरी, चार्जर, वायर्स अशा खराब इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू संकलित केल्या जातात. हा कचरा शासनमान्य एजन्सीला हस्तांतरित करून त्याचं रिसायकलिंग केलं जातं. कृष्णा अभिमत विद्यापीठानं ग्रीन बिल्डिंग संकल्पनेला प्राधान्य देत ऊर्जा आणि पाण्याची बचत होऊ शकेल. वर्गखोल्यांमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल आणि हवा खेळती राहील अशा पद्धतीनं इमारतींची रचना केली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सुमारे 57 एकरमध्ये पसरलेल्या इको फ्रेंडली कॅम्पसमध्ये चिंच, पिंपळ, रबर, गुलमोहर अशा अनेकविध वनस्पतींची झाडं असून त्यांच्या आच्छादनानं संपूर्ण कॅम्पस हिरवाईनं नटलेला आहे. कॅम्पसमध्ये साकारण्यात आलेलं सेंट्रल पार्क तर विद्यापीठाच्या वैभवामध्ये भर टाकणारं आहे. या सर्व उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत कृष्णा अभिमत विद्यापीठ देत असलेलं योगदान नक्कीच मोलाचं ठरत आहे, हे निश्चित.